सोमवारी 28 ऑक्टोबरला राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अधिकृत उमेदवार प्रशांत जगताप त्यांचा उमेदवारी अर्ज भरणार आहेत. यावेळी खासदार सुप्रिया सुळे उपस्थित राहणार असून त्यांच्या उमेदवारी अर्ज भरण्याच्या कार्यक्रमात अनेक कार्यकर्ते आणि समर्थक उपस्थित राहणार आहेत. पाहूयात प्रशांत जगताप काय म्हणताय. माझी हडपसर विधानसभेची उमेदवारी जाहीर झालेली आहे. मी सर्वप्रथम राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा माझे श्रद्धास्थान आदरणीय पवार साहेबांचे मनापासून आभार मानतो. अर्थात माननीय जयंत पाटील साहेब, माननीय सुप्रियाताई सुळे, आपल्या मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार डॉक्टर अमोलजी कोल्हे साहेबांचा मनापासून आभार मानतो. या निवडीमध्ये निश्चित पक्ष संघटना किंवा पक्षनिष्ठा म्हणून विचार केला गेला आहे, त्याबद्दल सुद्धा त्यांचा मनस्वी आभार मानून या ठिकाणी संघटनेसाठी सगळ्यात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना संघटनेसाठी या ठिकाणी अहोरात्र काम केलं तर त्या निष्ठेचं फळ मिळतं. अशा प्रकारचा ह्या उमेदवारीचा संकेत आहे किंवा संदेश आहे असं समजून त्या सगळ्या रणसंग्रामामध्ये तुम्ही माझ्याबरोबर यावं अशी सुद्धा नम्रतेची विनंती करतो. अर्थात आता फॉर्म भरण्याची प्रोसेस या अंतिम टप्प्यात आहे. आज उद्या सुट्टी आहे आणि सोमवारी आणि मंगळवारी म्हणजे 28 आणि 29 तारीख हे दोनच दिवस नॉमिनेशनचे आहेत. त्याच्यामुळे सोमवारी अर्थात मी बुधवारी रात्रीच आम्ही त्या संदर्भात पोस्ट केल्या होत्या की सोमवारी सकाळी 10 वाजता आम्ही हडपसरमधल्या स्वर्गीय विठ्ठलरावजी तुपे नाट्यगृहामध्ये जे नॉमिनेशन सेंटर आहे त्या ठिकाणी उमेदवारी अर्ज भरायला जाणार आहे. आणि माझी एकूणच फिक्स त्या डेट किंवा फिक्स टायमिंग होता, पण आमचे प्रतिस्पर्धी उमेदवार आहेत त्यांनी आज काहीतरी सकाळी या संदर्भामध्ये सोमवारी ते सुद्धा सकाळी 10 वाजता फॉर्म भरणार अशा प्रकारची घोषणा केली. आणि मला असं वाटतं की मी पुणे शहरासारख्या सुसंस्कृत शहराचा महापौर म्हणून गेलेलो आहे. हडपसरमध्ये माझं कुटुंब मागची एवढी वर्ष कामकाज करतं आणि या सगळ्यामध्ये कुठेही आपल्याला ही निवडणूक वैयक्तिक न्यायची नाही किंवा कुठे क्लॅशेस होणार नाही याची काळजी घ्यायची, कारण की माझा टायमिंग 10 मुळात जो मी 4 दिवसापूर्वी जाहीर केला आहे, समोरच्यांचा एक टायमिंग 10 आला आणि त्याच्यामध्ये कुठे समोरासमोर कार्यकर्ते आले तर उद्या घोषणा युद्ध किंवा त्या ठिकाणी वादावादीचे प्रसंग व्हायला नको म्हणून मी त्या ठिकाणी आपण म्हणलं आपण मनाचा मोठेपणा दाखवा आणि त्या ठिकाणी आम्ही आमचा टायमिंग चेंज करून 2:00 घेतलेला आहे. त्याच्यामुळं जी आपली पहिल्या पोस्ट आहेत त्या कृपया ग्राह्य धरल्या जाऊ नये हे मी कार्यकर्त्यांना विनंती करेन, कारण की मी आज पुन्हा रिपोस्ट करतोय आणि 2:00 माझा नॉमिनेशन अर्ज दाखल केला जाईल. कार्यकर्त्यांना विनंती आहे आपण या पहिल्याच नका सत्रामध्ये थोडा नका या ठिकाणी मनाचा मोठापणा म्हणजे पहिला आपल्याला मोठा मनाचा मोठेपणा आहे तो आणखीन वृद्धिंगत करण्याकरता आपण समोरच्यांनी आपल्याच वेळेला टायमिंग ठरवतो टायमिंग चेंज केला आहे. त्याच्यामुळं इथून पुढे सुद्धा पुढची काय 22-25 दिवसाची निवडणूक याच्यामध्ये कुठेही चुकीच्या घोषणा होणार नाही किंवा वैयक्तिक लेवलवर ही निवडणूक जाणार नाही याची काळजी प्रशांत जगताप घेत असताना महाविकास आघाडीच्या किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सदस्य पवार पक्षाच्या तमाम कार्यकर्त्यांनी ही काळजी घ्यावी. आपल्याला ही निवडणूक मुद्द्यांची आहे, विकास कामांच्या संदर्भातली आहे, नेमकं हडपसरमध्ये काय बिघडलं आणि काय दुरुस्त करायची त्याची आहे. पण त्या सगळ्याची नोंद घेऊन कार्यकर्त्यांनी सोमवारी अर्थात 28 ऑक्टोबर 2024 2:00 फॉर्म भरण्याच्या प्रोसेससाठी 1:00 त्या ठिकाणी जास्तीत जास्त संख्येने यावं ही विनंती करतो.